देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि भारतीय जनता पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 16 ऑक्टोबर रोजी खांदा कॉलनीतील CKT महाविद्यालयात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महाशिबिराच्या अनुषंगाने तालुक्यातील मोरबे, गव्हाण आणि नेरे येथे रविवारी प्राथमिक तपासणी शिबिर झाले. या उपक्रमास भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी भेट दिली. भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा पंधरवड्यानिमित्त विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत होणाऱ्या महाशिबिराच्या अनुषंगाने मोरबे येथील डांगणेश्वर मंदिर सभागृहात, गव्हाण ग्रामपंचायत हॉल आणि नेरे येथील समित्र गणेश उत्सव मंडळाच्या सभागृहात प्राथमिक तपासणी शिबिर झाले. या विविध शिबिरांना भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, राज पाटील, OBC सेल अध्यक्ष एकनाथ देशेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, वाकडीचे माजी सरपंच नामदेव जमदाडे, नरेश पाटील वावंजेचे माजी सरपंच प्रकाश खैरे, नितळसचे माजी सरपंच कैलास मडवी, आंबेचे माजी सरपंच तुकाराम पाटील, संतोष आगलावे, दीपक गोडे, रामदास म्हात्रे, जनार्दन भगत, रमेश नावडेकर, बाळाराम उसाटकर, एकनाथ नाईक, दिनेश फडके, पिंटू म्हात्रे, लक्ष्मण पाटील, तुकाराम पाटील, अंकेश पाटील, रवी पाटील, चांगो चौधरी, चिंद्रणच्या सरपंच कमला देशेकर, महाळुंगी ग्रामपंचायतीच्या सदस्य नीलम अरिवले, नितळसचे उपसरपंच भार्गव मडवी, नेरे ग्रामपंचायतीचे सरपंच राजश्री म्हस्कर, माजी सरपंच वासुदेव गौते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गडगे, एकनाथ पाटील, वर्षा पाटील, युवा मोर्चा नेरा, जिल्हा परिषद विभागीय अध्यक्ष सागर पाटील, चिंचवली माजी सरपंच रमेश पाटील, कोपरोली माजी सरपंच रमेश पाटील, डॉक्टर रोशन पाटील, राम पाटील, तेजस जाधव, जगदीश म्हस्कर, माजी सरपंच जयंत मानकामे, हेमंत मानकामे, मिलिंद पाटील, अमित गौते, किशोर खारके, संतोष चोरगे, शैलेश जाधव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आरोग्य शिबिरात सर्वसाधारण रोग, महिलांचे आजार, हृदयरोग, हाडांचे रोग, मधुमेह, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, होमोग्लोबिन, बालरोग, त्वचा व गुप्तरोग तपासणी, दंतरोग तपासणी, नाक, कान, घसा, सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या, कॅन्सर तपासणी, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार मोफत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयुष्यमान भारत डिजिटल कार्ड सुद्धा या शिबिरात तयार करून देण्यात येणार आहे. या महाशिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे उपाध्यक्ष अरुण शेठ भगत, सचिव परेश ठाकूर यांनी केले आहे. आज आरोग्य शिबिर यशस्वी झालेला आहे आणि या यशस्वी होण्यामागे ज्यांनी ज्यांनी जे सहकार्य केलेलं आहे त्यांचं सर्वांपासून अभिनंदन करतो, त्याला मनापासून धन्यवाद देतो. मी प्रथम धन्यवाद देईन डॉक्टर मंडळींना की रविवारची सुट्टी असून सुद्धा त्यांनी आपला सेवा करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आपण उशिरा झालो पण डॉक्टर लोक लवकर आले, म्हणजे अशा पद्धतीने त्यांनी जनतेची सेवा करण्याचं मला म्हणजे घेतलेलं आहे. त्यांनी आज या ठिकाणी येऊन आपली सर्वांची तातडीने केली, त्या साधी तपासणी केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सुद्धा मनापासून मी अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो. आणि येत्या 16 तारखेला ज्याला ज्याला मेंदूबिंदूचं ऑपरेशन केल्यानंतर डॉक्टर सांगतील त्याचं प्रत्येकाचं आपण जर पिवळं रेशन कार्ड असेल किंवा केसरी तर त्याचं मोफतमध्ये आपण त्या ठिकाणी ऑपरेशन करून देणार आहोत. मी सर्वांचं एकदाच नाही होणार, प्रत्येकाला डॉक्टर लोक वेळ देतील, त्या वेळेला त्यांचं मोठेबिंदूचं ऑपरेशन आपण फंडमध्ये त्या ठिकाणी करून घेणार आहोत. दुसरं गोष्ट म्हणजे आपण त्या ठिकाणी जर कोणाला कॅन्सर सारखे रोग असतील तर अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी औषधाचा आपण हे खर्च हे करणार आहोत. त्यांना डॉक्टरांकडून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्याची चौकशी करून आपण सर्वांना दिलासा देण्याचं एक काम आपण त्या ठिकाणी करणार आहोत. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी आलात सर्व 16 तारखेला सुद्धा तिकीटी डाउनलोड खांदा कॉलनीमध्ये दरवर्षीप्रमाणे 2 वर्ष नव्हता आपल्या कोरोनाच्या काळामध्ये तर त्या ठिकाणी मध्ये तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला जे काही आजार असतील ते आजार त्या ठिकाणी डॉक्टरला तज्ज्ञ डॉक्टरला दाखवा आणि आपल्याला उपचार आपल्यावर करून घ्या.
याच्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि रामटेक ठाकूर सामाजिक विकास मंडळ याला बांधील आहे. आपल्या पुन्हा एकदा मी डॉक्टर मंडळींचे मनापासून आभार मानेन. हा कार्यक्रम आपण जनतेच्या सेवेसाठी घेतलेला होता, कुठल्याही वैयक्तिक नव्हता. परंतु आलेले हा मुख्य पंतप्रधानांचा निवेदन आणि आपले सन्माननीय रामटेक ठाकूर असू द्या, आमदार नितीन ठाकूर साहेब असू द्या, त्यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आपण शिबिरात आयोजित केला होता. आणि जास्तीत जास्त लोकसंख्या आहे तर विषयाला आपल्याला उपस्थित दाखवून जी आपल्याला सेवा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या वतीने करता येईल त्या पद्धतीत खरोखर आपण सर्व कार्यकर्त्याही आपल्या गावोगाव घरोघरी जाऊन या प्रेसिडेंटना कल्पना केली आणि ती इतर उपस्थित काही करून त्यांना लाभ मिळवण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल सर्वांनी कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमात निमित्ताने पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी जयंती या सेवा पंधरवडा म्हणून फक्त पनवेल तालुक्यातच नव्हे तर अख्ख्या भारत देशामध्ये हा साजरा करण्यात येतो. आपल्या भारतीय जनता पार्टीचं एक गुणी सांगणं असतं की शेवटच्या माणसापर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. आपली काही वेळा आरोग्य जी सेवा आहे ती कमी पडते आणि म्हणून असे छोटे छोटे शिबिर आयोजित करून आपण ज्यांना ज्यांना खरोखर औषधोपचाराची गरज आहे आज तरी तर मोफत औषधं देणारच आहोत, परंतु ज्यांना मोतीबिंदू इथं लक्षात आलं असेल, ज्या डॉक्टरांनी सांगितलं असेल की तुम्हाला मोतीबिंदू आहे, त्यांना एकदा 16 तारखेला परत आपल्या सीकेटी कॉलेजमध्ये यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यांची जी मोतीबिंदूचे ऑपरेशन्स आहेत ते आपण तारीख प्रत्येकाला देऊ. त्यांची ह्या भारतीय जनता पार्टीतर्फे आपण मोफत करणार आहोत.